पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मंडळी आषाढी एकादशीला पंढरपूर येथे मोठी यात्रा भरते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गळ्यात तुळशी माळा घालून मृदुंगाच्या चालीवर ज्ञानबा तुकाराम आणि विठ्ठलाचा गजर करत वारकरी पंढरपूरची वाट पकडतात दरवर्षीची वारी चुकवायची नाही हा वारकऱ्यांचा नेमच असतो चंद्रभागेच्या तीरावर हरिनामाचा गजर करायचा आणि पांडुरंगाच्या पावलावर डोकं टेकवायचं आणि परतीची वाट पकडायची असा तो क्रम असतो हे व्रत आषाढ शुद्ध एकादशीपासून करतात बरं वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदायातील एक प्रमुख संप्रदाय आहे या संप्रदायात वार्षिक सहामाह याप्रमाणे जशी दीक्षा घेतली असेल तशी वारी करतात ही वारी पायी केल्याने शारीरिक तप घडते असं समजलं जातं पंढरपूरच्या विठोबाला वारकरी विष्णूचा अवतार मानतात म्हणून ते स्वतःला वैष्णव समजतात त्यामुळेच महा एकादशीच्या दिवशी पंढरपूरला आलोट गर्दी होते महा एकादशीच्या दिवशी पांडुरंगाचे दर्शन घ्यायचेच अशी प्रत्येक वारकऱ्याची इच्छा असते त्यासाठी त्यांची पायीवारी सुरू होते आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी निघते देहूहून संत तुकोबारायांची पालखी निघते तर पैठणहून शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची पालखी निघते अशा अनेक पालख्या पंढरपुरात येऊन दाखल होतात आणि चंद्रभागेच्या तीरावर विठ्ठल भक्तीचा उमाळा दाटवून येतो महाराष्ट्रात वारकरी पंथाला फार मोठं महत्त्व आहे संत ज्ञानेश्वर माऊलींनी तुकोबारायांनी या अशा संतांनी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून पारमार्थिक लोकशाहीची स्थापनाच केली आहे सर्व भूतांवर दया करा संसार टाकू नका फळाची अपेक्षा न करता कर्म करा परस्परांवर प्रेम करा अंध अपंगांना मदत करा आणि वैयक्तिक चारित्र्य जपा असा संदेश वारकरी संप्रदायाचा आहे वारकरी संप्रदाय म्हणजे समतेचे ममतेचे आणि मानवतेचे व्यासपीठच होय आणि याची साक्ष आषाढी एकादशीच्या दिवशी भरणाऱ्या पंढरपुरातील यात्रेच्या दिवशी बघायला मिळते असं म्हणतात ज्या विठ्ठल भक्तांना पंढरीची वारी करणं जमत नाही त्यांनी आपल्या परिसरातील विठ्ठलाचं दर्शन घ्यावं प्रति पंढरपूर म्हणून ओळखली जाणारी अनेक विठ्ठल मंदिरे महाराष्ट्रात आहेत पुणे शहरातील विठ्ठलवाडी येथील मुठा नदीच्या तीरावरील विठ्ठल मंदिर आणि मुंबईतील चेंबूरचे विठ्ठल मंदिर प्रसिद्धच आहे चला तर मग मंडळी आषाढी एकादशीच्या निमित्त आपण ह्या पांडुरंगाची मानसिक वारी करूया बोला पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा